शनिवारच्या देशदूत कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज 2 मे आपण वाट बघत होतो खरं तर की 3 मेला या लॉकडाऊनचं काय होणार आहे. करोना पॅन्डेमिकने आलेलं हे लॉकडाऊन आपल्याला कालच समजलं आहे की पुन्हा एकदा देशभरात 17 मेपर्यंत लागू झालेलं आहे. याचा अर्थ असाच की 17 मेपर्यंत आपल्याला आपल्या घरातच थांबायचं आहे आणि ही चेन तोडण्यासाठी मदत करायची. आकडे वाढत आहेत, लोकांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येत आहेत आणि हे करताना एकीकडे खूप कसोशीने आपण प्रयत्न करतोय की हे सगळं थांबावं, हे सगळं आटोक्यात यावं म्हणून. प्रश्न खूप पडत आहेत, प्रश्न खूप मोठे उभे राहत आहेत. उद्योगधंद्यांचं काय होईल, दुकानदारांचं काय होईल, व्यावसायिकांचं काय होईल, हातावर जे पोट भरत आहेत त्यांचं काय होईल, पण या सगळ्याला सुद्धा मार्ग काढायचं काम सुरू आहे. ते कधी आणि कसं निघेल याची कदाचित आपल्यालाही वाट बघावी लागेल. लॉकडाऊनच्या अगदी पहिल्या दिवसापासून देशदूतनी वर्क फ्रॉम होम असं सुरू केलं. कारण एकच होतं की आम्हाला आमच्या लोकांना जपायचं होतं. आमची पण एक फौज आहे, ही फौज तुमच्यापर्यंत बातम्या घेऊन येते. घरी राहून आम्ही काम केलं पण ते काम आम्ही नेटानं जबाबदारीनं केलं. पत्रकारितेची प्रत्येक मूल्य जपत तुमच्यापर्यंत ताज्या घडामोडी सत्य आणि विश्वासार्ह बातम्या आम्ही घेऊन येत आहोत. आमच्या प्रिंट आणि डिजिटल माध्यमातून हे आम्ही तुमच्यापर्यंत आणत आहोत. घरी राहून ही आमची फौज कशी काम करते, त्यांचे अनुभव काय आहेत, आमची जी सगळी वार्तांकनाची टीम आहे ही टीम मात्र सतर्क आहे. 24/7 ते काम करतात. त्यांचे कान, डोळे, त्यांच्या सगळ्या संवेदना पूर्णपणे जागृत ठेवून काम करतात. या लॉकडाऊनकडे त्यांनी पण अतिशय जवळून बघितलेलं आहे. या करोना पॅन्डेमिकचा ते पण खूप जवळून अनुभव घेत आहेत आणि लोकांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी, त्यांना होणारे त्रास किंवा प्रशासन करत आहे त्यास ते सगळे प्रयत्न हे तुमच्यापर्यंत ते पोचवत आहेत. प्रत्येकाला आपलं एक बीट आहे आणि त्या बीटमधनं ते या पॅन्डेमिककडे आणि या लॉकडाऊनकडे बघतात. आजचा हा कट्टा अशाच अनुभवांचं हे एक शेअरिंग. आजच्या या कट्ट्यात सहभागी होतीये माझी सर्व टीम. या टीममध्ये आहेत आमचे चीफ रिपोर्टर सुधाकर शिंदे, आमच्या चीफ सब एडिटर वैशाली शहाणे, वेगवेगळ्या बीट्सचे आमचे जे सगळे रिपोर्टर्स आहेत त्याच्यात रवींद्र केडिया, खंडू जगताप, कुंदन राजपूत, विजय गीते, भारत पगारे, निशिकांत पाटील, फारूक पठाण आणि संजय लोळगे. या सगळ्यांनी हा लॉकडाऊन एका वेगळ्या नजरेतून बघितला आहे, एका पत्रकाराच्या नजरेतून बघितला आहे. त्यांनी तो व्यक्ती म्हणून पण अनुभवला आहे आणि एक माध्यम म्हणून पण अनुभवला आहे. या सगळ्याचाच अनुभव कथन हे आज या कट्ट्यामध्ये ते आपल्याशी करणार आहेत. तर ऐकूयात काय हा अनुभव होता ते. नमस्कार, मी वैशाली शहाणे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आम्ही घरून काम करतोय. कुटुंबियांची सुरक्षितता महत्त्वाची मानत देशदूतने पहिल्या दिवसापासून घरून काम करायला सांगितलं. लॉकडाऊनचा काळ आम्हाला कसा दिसतोय, समाजामधली अस्वस्थता, समाजातल्या भावना, घडणाऱ्या घटना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय, या लॉकडाऊनने समाजातल्या सगळ्या घटकांपुढे गंभीर प्रश्न उभे केले. सिव्हिल सर्जन्स करोनाच्या विभागामध्ये त्यांची लढाई लढत होते. फूल उत्पादक फुलांचं सीझन त्यांच्या हातातून वाया गेल्यामुळे ते संकटामध्ये आले होते. मंत्र्यांच्या लेवलला त्यांचं वेगळ्या पद्धतीचं वेगाने काम चालू होतं. हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत. सिव्हिल सर्जन घरी येतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना काय चिंता वाटते, त्यांच्या कुटुंबियांना ह्या साथीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या माणसाची कशी काळजी वाटते, ते आपल्या कुटुंबातल्या माणसांजवळ बसू शकत नाही, ते आपल्या मुलांना जवळ घेऊ शकत नाहीत, ह्या त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सिव्हिल सर्जनच्या कुटुंबाला तुमच्याशी बोलतं केलं, तुमच्यापर्यंत त्यांच्या भावना पोहोचवल्या. मार्च, एप्रिल, मे हा लग्नाचा सीझन, फुल उत्पादकांच्या दृष्टीने ही दिवाळीच, पण त्यांचा सगळा सीझन झाडावरती कोमेजला. त्यांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. गृहमंत्र्यांच्या मुलाखत आम्ही तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचवली. पोलिसांच्या संख्येची कमतरता आणि पोलिसांवरचे वाढते हल्ले रोखण्यासाठी प्रशासन काय करतं आहे या मुद्द्यांवरती आम्ही त्यांना बोलतं केलं. या सगळ्या आव्हानांचा सामना आम्ही करत असताना संकटाच्या काळामध्ये समाज एकत्र येतो आणि सगळे भेद गळून पडतात याचा अनुभव आम्ही घेतला आणि आम्ही तो वाचकांपर्यंत पोहोचवला.
जगभरात करोना विषाणूच्या साथीनं थैमान घातले असून जवळपास 2 लाखाच्या वर लोकांचा यात बळी गेला आहे. भारतात देखील 1200 लोकांचा यात मृत्यू झाला असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 485च्या वर गेला आहे. अशा या साथीला अटकाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असल्याचं WHO ने स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व सांगून जनतेला ते पाळण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता 3रा टप्प्यातला लॉकडाऊन देशात सुरू झाला आहे. या दरम्यान गेल्या 32-40 दिवसात आम्ही जेव्हा बातम्यांसाठी शहरात फिरतो त्यावेळेस असं जाणवतं का अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही. बँकात, बाजारपेठेत अनेक ठिकाणी लोकांची गर्दी बघायला मिळते. यातून रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती अधिक आहे. हे या अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला सुद्धा यात अजून मार्ग काढता आलेला नाही. अशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ नये म्हणून आता लोकांनी सोशल डिस्टन्सिंग याचं पालन केलं पाहिजे. तसेच प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून घरातच राहिलं पाहिजे. घरात राहिलं तरच तुम्ही सुरक्षित राहाल असं एकूण आजचं चित्र आहे. तेव्हा या माध्यमातून मी आवाहन करतो की लोकांनी घरात सुरक्षित राहावं. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र केडिया, औद्योगिक प्रतिनिधी. कोरोनाच्या संकटानंतर संपूर्ण शहर लॉकडाऊन झालं, उद्योग क्षेत्रही बंद करण्यात आलं. यामुळे काही हंगामी टेम्पररी कामगारांवर बेरोजगारीची कुरार कोसळली, त्यांना उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या, त्यांनी अन्नाचं छत्र उघडले, जसं महिंद्रा, सीएट, ABB, तसेच सातपूर राजस्थान संघटना, अग्रवाल समाज, या लोकांनी अन्नछत्र उघडून ज्यांना अन्नदानाची मदत करायला सुरुवात केली. यासोबतच प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर अन्नछत्र सुरू करून या नागरिकांना अन्नाची मदत केली, जेणेकरून त्यांना जगणं सुकर होईल. यासोबतच अनेक उद्योगांनी आपल्या उत्पादन प्रक्रिया नसतानाही या उद्योग क्षेत्राला नवी दिशा देत शासनाला मदतीचा हात दिला. PPE किट, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर, फेस मास्क, फेस शील्ड अशा वेगवेगळ्या उत्पादनांना सुरुवात करून त्यांनी शासनाला मदत केली आणि ह्या लोकांना सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने मदतीचा हात दिला. आज उद्योग क्षेत्र सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी शासन स्तरावरून एक नियम टाकलेला आहे, जेणेकरून नागरिकांना, कामगारांना कंपनीत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणं ही एक अडचणीची बाब आहे. एका वाहनामध्ये 50 जागा जरी असली तरी फक्त 25 लोक जाऊ शकतात आणि एका कंपनीमध्ये 100 वर जर माणसं न्यायची असतील तर त्यांना 5-5, 6-6 वाहनं उभी करावी लागतील. महिंद्रा कंपनीने 1500 लोकांची मागणी केली, त्यांना 100 वाहनांची गरज लागणार आहे. त्यामुळे अशा अटी जरा थोड्या जाचक असल्याचे उद्योजकांमध्ये चर्चा आहे. मात्र तरीही 4000 लोकांनी उद्योग सुरू करण्यासाठी आपले आवाहन केलेले आहे, पत्र दिलेले आहे आणि साधारणतः 1800 ते 1900 उद्योगांनी आपलं काम सुरू केलेलं आहे. आज सातपूर परिसरामध्ये 2 करोना बाधित रुग्ण होते, त्यामुळे त्या भागांना सील करण्यात आलं होतं. आता 3रा करोना बाधित रुग्ण सापडलेला आहे सातपूर कॉलनीमध्ये. औद्योगिक क्षेत्राच्या अगदी जवळ असल्यामुळे या क्षेत्राला थोडीशी बाधा याची येण्याची शक्यता आहे. या बाधित महिलेसोबतच आणखी किती रुग्ण त्याच्यात बाधित होतात हा एक नवीनच प्रश्न आहे. नागरिकांनी घरात राहावं, सुरक्षित राहावं, जेणेकरून या रोगापासून आपण नाशिक शहराला, आपल्या औद्योगिक क्षेत्राला वाचवू शकू, यासाठी प्रयत्न करावा. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू झाल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. त्याचवेळी देशदूत वृत्तपत्र समूहाचे संचालक विक्रमजी सारडा, जनकजी सारडा, संपादक वैशाली बालाजी वाले यांनी देशदूतच्या सर्व प्रतिनिधींनी, कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे असा निर्णय घेतला, जो सर्वांच्या सुरक्षेसाठी होता, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आवश्यक होता. याचा लाभ आम्हाला नक्कीच झाला.
आम्हाला घरून काम करत असताना सुविधा ऑफिसकडून देण्यात आलेल्या आहेत, सुरक्षेची साधनं देण्यात आली आहेत, याचा आम्ही वापर करतोच आहोत, आम्ही आमची काळजी घेत आहोत. याबरोबरच काम करत असताना अत्यावश्यकता वाटली तरच आम्ही बाहेर पडतो घराच्या. बाहेर पडताना मास्क, फेस शिल्ड असेल, तसेच सॅनिटायझर्स आहेत आमच्याकडं, त्याचा आम्ही सातत्याने वापर करून सुरक्षितता बाळगतो. हे करत असताना पोलीस असेल, अगर आरोग्य विभाग असेल, प्रत्यक्ष करोनाशी लढा देण्याच्या मध्ये ही फळी सर्वात आघाडीवरती आहे. पोलीस 18 मार्च पासूनच संचारबंदी लागू करून रस्त्यावर उतरलेले आहेत. सर्व शहरभर बॅरिकेडिंग करून नाकाबंदी केलेली आहे, चेकपोस्ट तयार केले आहेत, लोकांना बाहेर पडू नका असं सातत्याने पोलीस आवाहन करत आहेत. घराच्या बाहेर पडू नका, मास्क लावा, यासाठी खास आदेश काढलेले आहेत. यानंतर सामाजिक अंतर पाळा, अत्यावश्यक सेवांची खरेदी करत असताना सामाजिक अंतर पाळा, सर्व सुरक्षितता बाळगा असं आवाहन सातत्याने केलं जात आहे. आणि पोलीस सातत्याने फील्डवर असल्याने, लोकांच्या संपर्कात असल्याने सुमारे जिल्ह्यातील 50 पोलिसांना कोरोनाची बाधा झालेली आहे. हीच परिस्थिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांबाबत आहे. ते आपला स्वतःचा जीव तसेच कुटुंबियांची सुरक्षितता ही सर्व धोक्यात ठेवून आपल्यासाठी कार्यरत आहेत. जे काही साधने मिळत आहेत, जे सुविधा मिळत आहेत, त्या अपुऱ्या आहेत. या अपुऱ्या साधनांसह ते करोनाशी लढत आहेत. प्रत्यक्ष करोनाचे रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्ण असतील, त्यांच्या ते सेवा देत आहेत. असे होत असतानाही त्यांच्यावर हल्ल्यासारखे प्रकार होता, त्यावेळी मात्र त्यांनाच खूप वाईटही वाटतं की आपण आपली सेवा आपण लोकांसाठी देतोय आणि ते असतानाही आपल्यावर हल्ले होत आहेत. पोलीस सुरुवातीपासून लोकांना सांगता येत की आपली स्वतःची सुरक्षितता बाळगा, परंतु असं होताना दिसत नाहीये. शासनाने जनतेच्या अत्यावश्यक सेवेसाठी जी सवलत दिली त्याचा गैरफायदा घेऊन लोक वारंवार बाहेर पडत आहेत, पोलिसांना दंडकौस लावा लागला. यानंतर सुमारे 3,500 लोकांवर 188 कारवाई पोलिसांनी केली, 2,000 वाहने जप्त केली. ही कारवाई पोलिसांना करावी लागली. हे सर्वजण केवळ प्रत्येक नागरिकाने करोनापासून सुरक्षित राहावं, आपलं कुटुंबीय सुरक्षित ठेवावं यासाठी केलं जात आहे, याचं मात्र गांभीर्य पाळताना लोक दिसत नाही. रस्त्यावर आत्ताही गर्दी दिसते, बाजारासाठी गर्दी होताना दिसते. जनतेसाठी जे अत्यावश्यक सेवेसाठी जो सवलत दिली त्याचा गैरफायदा घेऊन रस्त्यावर लोक उतरत आहेत आणि याच्याच परिणामी करोनाचा संसर्ग आपल्या जिल्ह्यात वाढत चालला आहे. जिल्ह्याने 325 पल्ला गाठलेला आहे. हे जर कुठं थांबवायचं असेल तर प्रत्येकानं घरात थांबणं, स्वतःची काळजी घेणं आणि कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्यात येत असून सोशल डिस्टन्सिंग, फवारणी, दवंडी आदी माध्यमातून ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक गोष्टी राबवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रादुर्भाव हा टाळण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये सोडियम क्लोराईड सोल्युशनची फवारणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामीण भागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हात धुण्याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन हात धुण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देत आहेत. ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी शिधावाटप करण्यात आलेलं आहे. आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सर्व खबरदारी घेऊन ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे करण्यात आली आहेत. पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छग्रहींमार्फत पाणी स्रोतांची स्वच्छता, TCL वापर विषयी उपाययोजना करण्यात येत आहेत. लासलगावमधील रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण असल्यामुळे, संपूर्ण जिल्हा हा रुग्ण आढळल्यामुळे खडबडून जागा झाला.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत 109 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 उपकेंद्रामार्फत कोविड-19 ची साथ पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय खालीलप्रमाणे केले जात आहे. आरोग्य सेवक सेविका आशा यांच्यामार्फत प्रत्येक घरात जाऊन संशयित रुग्णांचे सर्वेक्षण घेणे. आरोग्य शिक्षण घेण्यात येत आहे. परदेशात अथवा परदेशी प्रवास करून आलेले पुणे मुंबईवरून आलेल्या व्यक्तींना हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. शेल्टर होम येथे ठेवण्यात आलेल्या मजुरांना नियमित आरोग्य तपासणी व सल्ला उपचार दिला जात आहे. चित्र रथाद्वारे प्रत्येक गावागावातून जनजागृती व लाऊडस्पीकरवरून माहिती देणे चालू आहे. नियमित लसीकरण व डिलिव्हरीची सेवा देण्यामध्ये कोणताही खंड आरोग्य विभागाने ठेवलेला नाही. नियमित केलेल्या कामाचा अहवाल वरिष्ठांना वेळेत सादर करणे, संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित संदर्भ सेवा देणे, सहवासी असणाऱ्यांचे सर्वेक्षण करणे, नियमित पाणी नमुने तपासणीसाठी पाठवणे, चेक नाक्यावर पोलिसांबरोबर सेवा देऊन प्रवाशांची नोंद ठेवणे, बऱ्या झालेल्या रुग्णाला फोनवरून त्याची तब्येतीची चौकशी करणे, ग्रामपंचायत तलाठी सरपंच अंगणवाडी यांच्याशी सतत समन्वय ठेवणे, गाव पातळीवर चेहऱ्याला लावायचे मास्क सॅनिटायझर याचे महत्त्व लोकांना प्रात्यक्षिकाद्वारे दाखविणे, हात धुण्याचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे गटागटातून माहिती देणे व सोशल डिस्टन्सिंगबद्दल माहिती देणे, पोस्टर बॅनर पत्रिका प्रात्यक्षिक याचा वापर करून समाजामध्ये प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य करणे सतत चालू आहे. कोविड-19 साठी महत्त्वपूर्ण आणि प्रतिबंधात्मक सेवा आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येत आहे. कृषी विभागाचे ही दुकाने सुरू ठेवण्यात आली असून तशा सूचनाही त्या दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात जेथे जेथे आरोग्य सुविधा देणे शक्य आहे तेथे तेथे आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे. नमस्ते, मी कुंदन राजपूत जिल्हाधिकारी पीठ सांभाळतो. देशात लॉकडाऊन जारी आहे. 17 मेपर्यंत त्याची मुदत वाढवण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहे. नागरिकांनी घरात राहा हे आवाहन केलं जात आहे. पत्रकार म्हणून एरवी जिल्हाधिकारी कार्यालयात जायचं, अधिकाऱ्याशी चर्चा करायची, इनपुट घ्यायचे आणि तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचवायची हे आमचं डेली रुटीन होतं. मात्र कोरोनामुळे आमच्यापुढे सुद्धा चॅलेंज आहे. आम्ही सुद्धा घरी आहोत, पण घरी राहून आम्ही वर्क फ्रॉम होम करत आहोत. जिल्हा प्रशासनाकडून व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियातून जी काही माहिती उपलब्ध होती ती न्यूज फॉर्मॅटमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. जसं नाशिकमध्ये 27 निवारा शेड होते, त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर होते. त्या परप्रांतीय मजुरांच्या जेवण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तिथे काही मुस्लिम बांधव आहे, त्यांचे रोजे चालू आहे, त्यांची सेहरी आणि इफ्तारची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. ती बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. आज ते परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी नेण्याची व्यवस्था केली जात आहे. काल उत्तर प्रदेशमधील मजुरांना नेण्यात आलं, आज मध्य प्रदेशमधील मजुरांना नेलं जात आहे. 1-2 दिवसात गुजरात, राजस्थान इथले जे मजूर आहेत त्यांना देखील त्यांच्या गावी पोहोचण्याची व्यवस्था केली जात आहे. तसेच नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब व्हावी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होता. नाशिकमध्ये जे कोरोनाचे सॅम्पल आहेत संशयितांचे ते तपासणीसाठी पुणे, धुळे इथे पाठवले जात होते. 2-3 दिवसानंतर त्याचे अहवाल येत होते. हा विलंब कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील होते, पालकमंत्री प्रयत्नशील होते. या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि नाशिकमध्ये डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये ही लॅब सुरू झाली आहे. दिवसाला साधारणतः आता 80 स्वॅब तपासणी केली जात आहे. तिची क्षमता 350 इतकी आहे. जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या लवकर कोरोना किती पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला कळेल आणि त्यांच्यावर उपचार करणं आहे, त्यांचा संसर्ग थांबवणं हे आपल्याला शक्य होणार आहे. घरी बसून काम करताना शेवटी जिल्हा प्रशासनाकडून जी माहिती येईल त्यावरच अवलंबून आम्हाला राहावं लागतं. तरी पण जी माहिती येईल, जे काय ब्रेकिंग येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. हा एक कठीण काळ आहे, एक चॅलेंजिंग जॉब आहे, लोकांसाठी आहे, यंत्रणेसाठी आहे, तसं आमच्यासाठी आहे. जिल्हा प्रशासनातले अधिकारीसुद्धा त्यांचे परिवार इथं आहे, ते कधी परिवाराला वेळसुद्धा देऊ शकत नाही. ते सुद्धा 24 तास काम करत आहे, रात्रंदिवस सर्व यंत्रणा झटत आहे. करोनाचं हे युद्ध, करोनाच्या या शत्रूला जो अदृश्य शत्रू आहे त्याला हरवण्याचं काम सर्वजण करत आहे. आपण त्यात यशस्वी होऊ ही आशा आहे. नमस्ते. करोना संकटामुळे संपूर्ण जग हादरले आहे. अशामध्येच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था, वाहतूक व्यवस्था संपूर्णच कोलमडलेली आहे. त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण जीवनशैलीवर झालेला आहे. या जीवनशैलीतून सावरण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्यातही प्रयत्न सुरू आहेत.
म्हणजे जेणेकरून लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी आता ट्रेनची व्यवस्था केली जात आहे. अशातच मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी पण होत आहे. परंतु हा लॉकडाऊन आता नेमका केव्हा उठतो आणि संपूर्ण जनजीवन केव्हा पूर्वपदावर येते हे पाहणं पण तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. वास्तविक कोरोनामुळे रोजच नवीन नवीन रुग्ण दाखल होत आहेत, त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे लॉकडाऊनला दुसरा काही वाढवण्याशिवाय काही पर्याय नाही. परंतु अशा परिस्थितीतही संपूर्ण व्यवहार, संपूर्ण कामकाज, संपूर्ण व्यवस्था बंद असतानाही आपण दैनिक देशदूतच्या माध्यमातून घरी बसून वर्क फ्रॉम होम करतो आहे, जेणेकरून लोकांना प्राथमिक आणि योग्य पद्धतीची बातमी आणि त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, संकेतस्थळ आहेत, त्यावर अधिकृत माहिती परीक्षांबद्दल, वाहतूक व्यवस्थेबद्दल दिली जाते. आता सध्या शिक्षण क्षेत्राशी विचार करायचा जर झाला तर नव्याने वेळापत्रक UGCने जाहीर केलेलं आहे, त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहे. त्यानुसार त्याचं मूल्यांकन कसं केलं जाणार आहे हे देखील सांगितलेलं आहे. सर्वसामान्य कामगारांची वसाहत म्हणून नवीन नाशिक परिसराची ओळख आहे. नाशिक शहराचे प्रवेशद्वार या नवीन नाशिकमध्येच आहे. या ठिकाणी बातमीदारी करत असताना या लॉकडाऊनच्या काळामध्ये विविध प्रकारचे अनुभव आले. दैनिक देशदूततर्फे एक अभिनव असा उपक्रम नाशिकामध्ये प्रथमच राबविण्यात आला, तो म्हणजे वर्क फ्रॉम होम. घरात बसूनच आपली बातमीदारी करायची. पत्रकारिता घरात बसून करणे हे फार मोठे कठीण काम आणि चॅलेंजिंग असं वाटत होतं. मात्र या काळामध्ये घरात बसूनही कशा प्रकारे काम करता येऊ शकतं ह्या कामाचा फार मोठा असा अनुभव आला. दुसरं म्हणजे आपल्या स्वतःमध्ये असलेली क्षमता ही किती आहे हे आपल्यालाच ठाऊक नसतं, आणि हा सर्वात मोठा अनुभव याच काळामध्ये आला. या काळामध्ये पडलेल्या फार मोठ्या जबाबदाऱ्या अगदी सहजरित्या पार पडल्या आणि ह्या पार पडत असताना वरिष्ठांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य देखील लाभले. या सहकार्यामुळे माझ्यातली क्षमता ही किती आहे हे ओळखण्यात मला नक्कीच यश मिळालं. या पुढच्या काळामध्ये देखील या अनुभवाचा फार मोठा फायदा देखील होऊ शकतो. सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे घरातूनच काम केले जात आहे. अशात बऱ्याचशा अडचणींना सामना देखील करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी फोटोग्राफीसाठी बऱ्याच अडचणी येत आहेत. तुरळक काम सोडलं की त्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी या घरात राहूनच होत आहेत. नमस्कार, मी फारुख पठाण दैनिक देशदूतचा प्रतिनिधी आहे. लॉकडाऊनच्या अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आणली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही मोबाईल इंटरनेटद्वारे ताज्या घडामोडी, अधिकृत बातम्या लोकांपर्यंत सतत पोहोचत आहोत. नाशिक शहरातील घडामोडींवर आमची दैनिक देशदूतची टीम अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असते. या काळातच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान पर्व देखील सुरू झाला. त्या अगोदर मुस्लिम बांधवांनी शबे मेराज, शबे बारात तसेच रज्जबचा हा सण, मोठा सण देखील घरीच साजरा केला होता. अशा वातावरणात अत्यंत पवित्र मानला जाणारा व इस्लाम धर्मातील महत्त्वाचा सण असलेला रमजान पर्व कसं काय साजरी करणार याबाबत शंका होती. तरीही जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व उलेमा मंडळी मौलानांनी अथक प्रयत्न करून लोकांना घरीच राहून रोजे ठेवून प्रार्थना करण्याची विनंती केली व देशहिताच्या भावना लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी त्याला पूर्ण दाद दिली व रमजान पर्व सध्या घरीच साजरी होत आहे. जुम्माचे विशेष नमाजसह इतर सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम बंद आहे. जुनं नाशिक परिसरात संमिश्र वस्ती आहे, मुस्लिम बहुल भाग आहे, तरीही हिंदू बांधव, दलित बांधव व इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. त्यांनीही संपूर्णपणे सहकार्य करून लॉकडाऊन यशस्वी करण्याबाबत निर्णय घेतला आहे. आम्ही देशदूतची टीम सतत समाजातील, परिसरातील घडामोडी
देशदूतच्या वाचकांपर्यंत डिजिटलच्या माध्यमातून ई पेपरच्या माध्यमातून सतत पोचवत आहोत. कोणतीही अडचण येत नाही. आमची प्रशासनसोबत असलेले नाते व वाचकांसोबत असलेले नाते आम्ही निभावत आहोत आणि अशीच आम्ही वाचकांपर्यंत ताज्या घडामोडी व अधिकृत माहिती देत राहू असा आम्हाला विश्वास आहे. कीप स्टे होम अँड सेफ होम. धन्यवाद. रेल्वे स्टेशन असल्याने ते शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेगाड्या बंद असल्या तरी जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची ने आण करण्यासाठी मालगाड्या धावत आहेत. नियोजन आणि समन्वयामुळे या काळात मध्य रेल्वे प्रशासनाच्या नाशिक संबंधित प्रत्येक बारीक सारीक घडामोडींवर लक्ष ठेवणे शक्य झाले. रेल्वे स्थानक परिसरात जाण्यास मनाई आहे, मात्र स्थानिक प्रतिनिधी रेल्वे अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. या दरम्यान रेल्वे हमाल माल धक्क्यावरील मजुरांची सद्यस्थिती, रेल्वे कर्मचाऱ्यांचे कार्य आणि तत्सम परिस्थितीचे दर्शन याबाबतची माहिती सुद्धा वाचकांपर्यंत पोहोचवणे शक्य होत आहे. लॉकडाऊन काळात वैद्यकीय सेवा, महापालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन या शासकीय आस्थापनांना महत्वपूर्ण बॅकअप देण्याचे काम ज्या महावितरणकडून केले जाते त्या महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य कार्यालय नाशिक रोडमध्येच आहे. लॉकडाऊन काळात घरातील बंदिस्त जीवन सुसह्य करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांचे एकंदरीत कार्य, वीज ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबतची इत्थंभूत माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून सहज देणे शक्य होत आहे. यानंतर पेजिनेशन, लेआउट व संपादकीय सोपस्कार हे काम वर्क फ्रॉम होम म्हणून करताना वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन व अचूक नियोजन या बाबी खूप महत्वाच्या ठरल्या आहेत. नमस्कार, मी दिनेश सोनवणे, मी देशदूत डिजिटलचं काम बघतो. गेल्या महिन्याभरापासून देशदूतचा संपूर्ण स्टाफ हा वर्क फ्रॉम होम करतोय. घरून काम करत असताना वेगळा अनुभव आम्ही सर्वजण घेतो आहोत. नियमितपणे काम करत असताना आपण रोजच वेगवेगळ्या प्रतिनिधींच्या संपर्कात राहून आणि वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या घटनांवर चर्चा, सल्लामसलत ह्या होत असत. रिपोर्टिंग कसं असलं पाहिजे, वेळोवेळी माहिती कशी दिली गेली पाहिजे, लोकांना पॅनिक न होता लोकांपर्यंत सत्य घटना कशी पोहोचवली पाहिजे हे गेल्या महिन्याभरात देशदूतनी दाखवून दिलं. आजवर काही घटना घडल्यास आम्हाला ट्विटरवर, आम्हाला फेसबुकला अनेक ठिकाणी वाचक आवर्जून विचारतात की ही बातमी, अशी अशी घटना सोशल मीडियामध्ये फिरते, ही खरं आहे का. यावेळेस आम्हाला त्या घटनेची दखल घेऊन आणि ती वाचकांपर्यंत वेळोवेळी सत्य बातमी पोचवायची असते. ऑनलाईन रिपोर्टिंग करत असताना प्रत्येक प्रतिनिधीच्या संपर्कात राहावं लागतं. प्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात असतो. प्रतिनिधीला बातमी मागची बातमी माहिती असते, खरं काय झालं आहे, खोटं काय झालं आहे, प्रशासनाकडून काय आकडेवारी येते आहे, आपण ती कशाप्रकारे दिली गेली पाहिजे, लोकांना पॅनिक होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. सध्याचा काळ हा खूप अवघड आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून सर्वच जण संचारबंदी असल्यामुळे घरामध्ये आहेत, बाहेर कोणी जाऊ शकत नाही आहे. अनेकांच्या मनामध्ये भीती आहे, तर ही भीती दूर करण्याचं काम आम्ही गेल्या महिन्याभरात केलं आहे. वेगवेगळ्या स्टोरी आम्ही या माध्यमातून कवर केल्या आहेत. सोशल मीडियाचे ट्रेंड काय आहेत ते आम्ही वेळोवेळी दिले आहेत. उद्योगपती काय म्हणत आहेत, पुढील 2 वर्षात भारताचं भवितव्य काय असणार आहे याबाबतच्या ज्या माहिती, याबाबतची जी बातमी आहे ती आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवली आहेत. परत लोकल ज्या घडामोडी आत्ता घडत आहेत या ठिकाणी संपर्काचं प्रभावी माध्यम असलेलं सोशल मीडिया प्रचंड ॲक्टिव्ह झालेलं आहे. व्हॉट्सअपच्या मागच्या एका अहवालामध्ये 40% व्हॉट्सअपचा यूज वाढला आहे असं समजलं. असं असलं तरी सोशल मीडियामध्ये अनेक अफवा दररोज पसरत आहेत. अनेकजण या पोस्ट शहनिशा न करता फॉरवर्ड करत आहेत. कृपया त्यांना एकच विनंती आहे, शहनिशा करा, नंतरच माहिती पुढे पाठवा. घरी रहा, आनंदी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. जसं तुम्ही ऐकलत, ही माझी सगळी टीम खूप जोमानं, खूप उमेदीने काम करते. सगळ्या बातम्या, सगळी माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत रोज पोहोचत आहोत.
घरून काम आम्ही करतो आहे, पण आवश्यक आहे तिथे बाहेरही पडायला लागतं आहे. काळजी घेऊन जा, स्वतःला जपा आणि आपल्या कुटुंबियांना जपा, एवढं मात्र मी निश्चित त्यांना सांगते. हे सगळं करत असताना तुमचा येणारा फीडबॅक हा आम्हाला निश्चितच उत्साह देतो आहे. तो देत रहा, देशदूत वाचत रहा, वेबसाईटवर बघत रहा आणि तुमचे अभिप्राय आहेत ते आम्हाला कळवत रहा. आमचं काम हे तुमच्यासाठी आहे, त्याच्यामुळे तुम्ही दिलेला फीडबॅक हीच आमची खरी ताकद. असंच परत भेटत राहूयात रोजच्या अंकातनं, रोजच्या पानातनं आणि वेबसाईटवरल्या आपल्या रोजच्या बातम्यांमधनं. हा कट्टा आज इथेच थांबवतो. धन्यवाद. नमस्कार.